सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच पुण्यातनं एक मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे राज्य सरकारच्या पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याची ही मोठी बातमी आहे। या निर्णयानं राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। या विकास आराखड्यानुसार 23 गावं पुणे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार होती। राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपनं आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर आता या विकास आराखड्याला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जातो आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्राची, पुण्याचा विकास आराखडा म्हणजे पीएमआरडीएचा जो विकास आराखडा होता त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हा धक्का म्हणता येईल का? यामध्ये भूषण राजकारण होतं। 23 गावांचा समावेश हा पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये करण्याचा निर्णय झाला आणि त्यापाठोपाठ पीएमआरडीएनी हा डीपी सँक्शन केला, त्याला तो प्रकाशित झालाय। अगदी याच आठवड्यात काही दिवसांपूर्वीच तो प्रकाशित झालेला आहे। त्याच्यावरती आता सूचना मागवण्याचं काम सुरू आहे, सजेशन ऑब्जेक्शन। पण महापालिकेची भूमिका अशी होती की जर 23 गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत झालेला आहे तर त्याचा डीपी जो पीएमआरडीएनी केलेला आहे तो आम्ही मान्य का करायचा? पीएमआरडीएचा जो डीपी आहे खरं तर तो जास्त मोठ्या एरियाचा डीपी आहे, पण त्याच्यामध्ये या 23 गावांचाही समावेश आहे। भाजपनी याचाच अट्टहास करत, याचं राजकारण करत थेट न्यायालयात दाद मागितली होती की 23 गावांचा डीपी करण्याची परवानगी ही महापालिकेला दिली जावी। मुद्दा असा होता की नव्याने जर डीपी तयार असेल तर नव्याने डीपी का करायचा, पण उच्च न्यायालयाने आज या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। आता पुढचा निर्णय काय होतोय बघावं लागेल, पण महापालिकेच्या भाजपची मुळात सत्ताधाऱ्यांची जी मागणी होती की आम्हाला हा डीपी करायला दिला जावा त्यासाठी ते न्यायालयात गेले होते, तो मान्य झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने जो अट्टहास केला होता पीएमआरडीएचा डीपी आणि 23 गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएच्या ताब्यात राहावा यासाठी, त्याला हा एक धक्का मानला जातो आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याबाबत वारंवार भूमिका घेतलेली होती की डीपी करायचे मागणी करायचा अधिकार त्यांना आहे, पण राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनी राष्ट्रवादीला दिलेला हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो। ठीक, सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आणि भाजपचे गणेश बिडकर हे दोन्ही नेते फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया, या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे, हा जो विकास प्रकल्प होता त्याला स्थगिती मिळाली, काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार। हा कायद्याचा विजय आहे। बेकायदेशीर काम जे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी शहरात करतंय, त्यांनी जे बेकायदेशीर गठित केलेली कमिटी होती की जी आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की कायदेशीर काम करा, आपण जर का असं बेकायदेशीर काम केलं तर ते टिकणार नाही। आणि आमचं जे म्हणणं होतं की यातलं की त्यातले 2/3 सदस्य हे बहुमताने निवडून यावे लागतात, ते त्याचा चेअरमन निवडतात एमपीसीचा, तुम्हाला एमपीसीच करायची होती तर ती घटनेप्रमाणे करा। परंतु त्यांनी पूर्णपणे बुलडोज करून या ठिकाणी वेगळ्या अर्थाने या डीपीत लक्ष घातलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा जो अट्टहास होता त्याला आज आम्हाला कायद्याने न्याय दिलेला आहे। मी माननीय हायकोर्टाचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीची भूमिका होती त्याला न्याय दिलाय। गणेश बिडकर म्हणतात की अनधिकृतपणे हे सगळं चाललं होतं आणि त्याला न्यायालयाने दणका दिलाय, काय प्रतिक्रिया आहे? मुळातच हायकोर्टाने जी काही स्थगिती दिलेली आहे हा एक तात्पुरती दिलेली स्थगिती आहे, अंतिम निकाल नाही। त्याच्यामुळे माझे मित्र श्री गणेश बिडकर यांनी या संदर्भामध्ये जे काही स्टेटमेंट द्यायचे ते निश्चितच जबाबदारीने द्यावं असं माझी त्यांना विनंती राहील। एक नक्की आहे की हा जो डीपी आहे ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकूणच पीएमआरडीएच्या अध्यक्षाच्या पदाच्या काळात सुरू झालेला हा डीपी होता। हा एन्टायर 800 गावांचा पुणे जिल्ह्यातल्या पीएमआरडीच्या हद्दीतल्या गावांचा डीपी होता, त्याच्यामुळे हा डीपी एकूणच प्रारूप विकास आराखडा जाहीर करणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नियमाला धरूनच पीएमआरडीने केल्या होत्या। निश्चित नक्की या ठिकाणी आदरणीय अजित दादांनी ती भूमिका घेतली होती की पुणे महानगरपालिकेला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, पुणे महानगरपालिकेने त्या संदर्भात राज्य सरकारने मान्य उच्च न्यायालयाकडे धाव घेतली, मान्य उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये आज जी काही स्थगिती दिलेली आहे आणि या संदर्भात दोघांना नोटिसा पाठवलेल्या आहेत, जे ते प्रत्येक संस्था ही आपापलं म्हणणं त्या ठिकाणी मांडेल। आणि मला असं वाटतं की हा डीपी हा फक्त काय 23 गावांपुरता मर्यादित नसून 800 गावांचा असल्यामुळे एकूणच मान्य उच्च न्यायालय योग्य तो विचार करून आणि दोन्ही संस्थांचं प्रतिज्ञापत्र आणि बाकीचं म्हणणं ऐकूनच अंतिम निकाल देईल, त्याच्यामुळे निकालापर्यंत वाट पावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। गणेश बिडकर, हेअरकट आजच्या त्यांच्या जजमेंटमध्ये म्हणलंय की अनकॉन्स्टिट्युशनल घटना ही 16 तारखेला जी केली आहे राज्य सरकारने,
आणि त्यामुळे त्याला पूर्ण स्टे आहे. यात ही कमिटी कुठलेही काम करू शकणार नाही आणि आता पूर्ण प्रक्रियाला त्यांनी स्टे दिला आहे आणि राज्य सरकारला अफिडेव्हिट दाखल करायला सांगितलंय. ठीक, आता आपण अंतिम निर्णयापर्यंत वाट पाहावी असं प्रशांत जगताप सुद्धा म्हणतात. आपण पाहूयात नेमकं या निकालात काय होतं. तुर्तास धन्यवाद दोघांचे या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.